दिनांक 9 तारखेपासून अतुलला बेनके यांनी जे काही सर्व जिल्हा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी जे ठिय्या आंदोलन पुकारलं आहे त्या आंदोलनास आदिवासी ठाकर समाज संघटना तसेच सर्व आदिवासी समाज शेतकरी यांच्या प्रतिनिधी म्हणून मी त्यांच्या आंदोलनात संपूर्णपणे पाठिंबा देत आहे. जे उपविभागीय कार्यालय जे जिंदा तालुक्यामध्ये होतं ज्याचा फायदा गेल्या 25 वर्षामध्ये जिंदा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना झालेला आहे आणि पुढेही होणार होता, पण आपल्या या राजकारण सरकारने ते उपविभागीय कार्यालय पारनेर तालुक्यातील अळकुटे येथे हरवलं आहे. या ते उपविभागीय कार्यालय परत पुन्हा आपल्या जुन्नर तालुक्यात यावे यासाठी जे अतुलदादांनी 5 दिवसापासून जे ठिय्या आंदोलन केलेलं आहे त्याला आदिवासी समाज यांच्या वतीने आमचा संपूर्ण पाठिंबा आहे. मी संतोष सकाराम मेंगळ, जुन्नर तालुका आदिवासी युवा संघटनेचा अध्यक्ष. आज खऱ्या अर्थानं 9 तारखेपासून अतुलदादा बेनके यांनी आळेभाटा या ठिकाणी बेमुदत उपोषण जे चालू केलेलं आहे, खऱ्या अर्थानं अतिशय दुर्दैवाची खंत या ठिकाणी मी व्यक्त करू इच्छितो की जे आपलं पाणलोट क्षेत्राचे ऑफिस आहे ते अहमदनगर जिल्ह्यात पारनेर या ठिकाणी स्थलांतर केलेलं आहे. खऱ्या अर्थानं अतुलदादांनी जे शेतकऱ्यांचे आपले शेतकऱ्यांचं जे अडचणी जाणल्या त्या अडचणी त्यांनी मनी धरून या ठिकाणी ते उपोषणाला बसलेले आहेत. तर या ते पारनेर तालुक्यातून जे ऑफिस या ठिकाणी जुन्नर तालुक्यात स्थायिक होण्यासाठी अतुलदादा अतोनात प्रयत्न करून या ठिकाणी ठाण मांडून बसलेले आहेत. व हे ऑफिस जर त्या ठिकाणी गेलं तर आदिवासी समाजच नव्हे, शेतकरीच नव्हे तर सर्वांचंच या ठिकाणी अतिशय हाल होणार आहेत. तर हे हाल भरून निघण्यासाठी आमची सर्व जुन्नर तालुक्याची अशी मागणी आहे की ते ऑफिस परत या ठिकाणी जुन्नर तालुक्यात यावा व हे ऑफिस जुन्नर तालुक्यात येण्यासाठी जुन्नर तालुका आदिवासी ठाकर समाज संघटना, त्याचप्रमाणे आदिवासी युवा संघटना, आदिवासी विचारमंच, आदिवासी लोकमन, आदिवासी मच्छीमार संघटना, सर्वच आदिवासी संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी उपलब्ध आहेत व सर्वांनी या आंदोलनास अतुलदादांच्या जाहीर पाठिंबा दिलेला आहे. व हे ऑफिस जर या ठिकाणी जुन्नर तालुक्यात आलेलं नाही तर संपूर्ण जुन्नर तालुकाच नव्हे तर संपूर्ण आदिवासी समाज, सर्व समाज या ठिकाणी रस्त्यावर उतरून या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा देईल. व मी या आदिवासी युवा संघटनेच्या अध्यक्ष या वतीनं सर्वांच्याच वतीनं या संघटनेच्या वतीनं जाहीर पाठिंबा देतो. धन्यवाद.